राज्यात सत्ता स्थापनेसाठी आता नवी समीकरणं जुळत असल्याचं दिसतंय. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावाच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. अजित पवार म्हणतात भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजपचे आमदार त्यांच्या संपर्कात आहे, आम्ही म्हणतो मला राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहे. माझ्या संपर्कात जवळपास 9 आमदार आहेत. भाजपचे आमदार सगळे मोकळे आहेत आणि भाजपचे 105 आमदार कुठेही आज कुठं दिसणार नाही तुम्हाला. भाजपचे आमदार सगळे मोकळे आहेत. राष्ट्रवादीचे आमदार म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात का बाहेरचे? महाराष्ट्रातले आमदार म्हणजे नाव घेतलं घेऊ शकत नाही. 9 आमदार म्हणजे स्वतःचे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तसेच यामुळे सत्ता स्थापनेसाठी आता राज्यात घोडेबाजार होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जाते. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की आम्ही कोणत्याही पक्षाच्या आमदाराला लोभ दाखवून फोडणार नाही. भारतीय जनता पक्ष सरकार तयार करताना कुठलंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही. मी रेकॉर्डवर सांगतो, सरकार तयार करताना कुठलंही फोडाफाडीचं राजकारण आम्ही करणार नाही. आम्हाला त्याची आवश्यकता पडणार नाही. मात्र त्यानंतर आता भाजपच्याच खासदाराने हा दावा केल्याने विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.